मामांनी गाढवाला बकरी राखण्याची आज्ञा केली. बाळूमामांचे वय जवळजवळ 70 वर्षाचे झाले होते. एके दिवशी ते त्यांच्या गाढवाला म्हणाले, मारुत्या, मी आता म्हातारा झालो रे, जरा बकरी राखायला मदत कर. नवलाईची बाब म्हणजे त्या दिवसापासून मारुती नावाचे ते जनावर बकऱ्यांच्या कळपापाशी जवळपास चरत राहून आपले काम करीत असे. बकरी चाकोरी सोडून स्वैरपणे चरू लागल्यास ते गाढव फुर्र फुर्र असा आवाज करून त्यांना मुख्य गटाकडे वळवीत असे. हा प्रकार प्रत्यक्ष पाहिलेली काही माणसे आज ग्रंथलिखाणावेळी हयात आहेत. या प्रसंगानुरूप तुकोबांनी एका अभंगात आम्ही आमच्या सत्तेने गाढवाचा घोडा करू असे म्हटलेले आहे, त्याची या गोष्टीमुळे आठवण होते. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.